दोस्त के साथ कार में जा रही महिला को ब्लैकमेल कर बलात्कार का प्रयास किया गया है। यह घटना कोराडी थाने के तहत बोखारा में हुई। पुलिस ने आरोपी युवकों के खिलाफ छेड़खानी का मामला दर्ज किया है। आरोपी शेख रफीक शेख रशीद ऑटोमोटिव चौक तथा आतिश गोकुल पाटिल कपिल नगर निवासी है। पीड़ित 44 वर्षीय महिला आईटी कंपनी में कार्यरत है। उसकी 5 साल से एक युवक से दोस्ती है। सोमवार की रात 9:30 बजे महिला दोस्त को कार से छोड़ने के लिए जा रही थी। बोखारा परिसर में दोनों ठहर गए। वहां कार में बात कर रहे थे। उसी वक्त रफीक और आतिश वहां पहुंच गए। वह महिला और उसके दोस्त को धमकाया और ब्लैकमेल कर जबरदस्ती करने लगे। आतिश ने महिला के दोस्त से पैंट उतारने को कहा। उसे महिला के साथ आपत्तिजनक अवस्था में खड़े होने को कहा। इसके क्लिपिंग भी बना ली। रफीक अश्लील बर्ताव कर महिला से रुपए मांगने लगा। इसी बीच महिला ने पुलिस को सूचना दी। 29 तारखेला रात्री 9:30 सुमारास एक महिला आणि तिचा मित्र हे एकत्र जे काम करतात आयटी मध्ये, त्या मुलाच्या तब्येत बरी नसल्याने त्याला ती घेऊन आली होती आणि त्या ठिकाणी ते कामासंबंधी चर्चा करत होते आणि रात्रीचा ज्या ठिकाणी ते थांबले होते त्या ठिकाणावरून जे आरोपी आहेत ते निघत जात होते आणि त्यांना वाटलं की हे गाडीमध्ये काहीतरी अश्लील कृत्य करत असं त्यांना डाऊट आला, म्हणून त्यांनी त्यांची गाडी च्या जवळ गेले आणि तुम्ही गाडीत काय करताय वगैरे असं तसं बोलून त्यापैकी एकाने त्यांचा व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला आणि एका दुसरा जो होता त्याने त्या महिलेसोबत हात वगैरे लावून अश्लील वर्तन केलेलं होतं। त्यानंतर त्या जो मुलगा होता त्याने त्याच्या मित्रांना फोन केला, त्याचे मित्र लगेच त्या ठिकाणी पोहोचले आणि मग ते जे दोन मुलं होती आरोपी, त्यांचं एकाचं नाव आहे रफीक शेख आणि दुसऱ्याचं नाव आहे आतिश पाटील म्हणून, हे दोघे यशोधरा नगरमध्ये राहणारे आहेत। त्या दोघांनाही आणून पोलीस स्टेशनला हजर केलेलं आहे आणि त्यानंतर त्या महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केलेला आहे। नाही, आरोपींचं पूर्वीचं काही रेकॉर्ड नाही आहे आणि पैशाची वगैरे मागणी नाही आहे त्या ठिकाणी, फक्त त्या महिलेसोबत त्यांनी अश्लील वर्तन केलेलं होतं। आरोपी एक आरोपी आहे तो गिट्टी ड्रायव्हर आहे आणि एक दुसराचा गिट्टी वगैरे विकण्याचा बिझनेस आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पान, CBC News नागपूर।